आधी पाहायला विसरू नका बीएन न्यूज मराठी प्रस्तुत रणसंग्राम 2019। की तुझा ऊस नेणार नाही, त्याला म्हणा जा नका देऊ, नेणारे बरेच आहेत आणि तुझ्या कारखान्यापेक्षा जास्त भाव देणार आहेत असं टिचून सांगा, काय कुणीच्या बापाला घातलं नका। त्याच्यावर कुडाळला देखील आपण जाल सुनील मादे, तिथेही माझा निरोप द्या, काही काळजी करायचं कारण नाही, असं काही कुणी कुणाला भीती दाखवण्याचं कारण नाही। हे लोकशाही आहे, ही काय हुकुमशाही नाही आहे, ही निवडणूक महाराष्ट्राची, महाराष्ट्रामध्ये जे प्रश्न आहेत त्याबद्दल पंतप्रधान बोलतात। आता मला वाटतं पंतप्रधानाची उद्या सभा आहे, अमित शहांच्या सभा आहे, नाही जळगाव आणि तिकडं काहीतरी उद्या त्यांच्या 10 सभा आहे, अमित शहांच्या 20 सभा आहे, मुख्यमंत्री 100 सभा घेत आहे। अरेवर म्हणतात विरोधकच नाही, अरे विरोधकच नाही तर सभा घ्यायला घेत आहे। हे टीका करतात का विरोधक काही जयंत्र मग सभा काय घेत आहे। आज आत्ता मी आमच्या घुमाई देवीच्या दर्शनाला गेलो, जाताना मला डाळिंबाची बाग त्या ठिकाणी दाखवली, कुठलं आहे ते जो फलोत्पादन योजना रोजगार हमी निगडीत, रोजगार हमी योजनेशी निगडीत जी राबवली त्याच्यामुळे हे सगळं वाढलं। ही पवार साहेबांची दूरची दृष्टी आहे। आज काही नेते येतात काय केलं पवार साहेबांनी, अहो या देशाला कृषी मंत्री असताना जगामध्ये बाहेरचं धान्य आणावं लागायचं, पवार साहेबांनी अन्नधान्याच्या बाबतीमध्ये देशाला स्वयंपूर्ण केलं। शेतकऱ्यांना मातीत घालणार सरकार आहे, शेतकऱ्यांची कर्जमाफी न करणार सरकार आहे। या सरकारच्या नाकारतेपणामुळं माझ्या 16,000 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या। हा तू फक्त चंद्रावर जाऊ नको, इथं राब देतो, कारण तुझा आवाज जे आला ती जरा टाकूनच आला, हरकत नाही, तू तुझी प्यालाय, परंतु नको मुलाबाळांचं वाटोळ होतं, मी नंतर बोलतो, जरा थांब आता। त्याच्या संदर्भात मला सांगायचंय, त्यांनी मागणी केलेली बरोबर आहे, याच्यामध्ये आमच्या जाहीरनाम्यात काँग्रेस राष्ट्रवादीचा जाहीरनामा पहा सर, सकट कर्जमाफी आपल्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना केली। सातारचं मी बघतो, बघा बघा नेते साहेब आम्ही काय बोलू, आम्ही काय बोलू शकायचो, हे वस्तुस्थिती आहे, खरं सांगतो घरात आपण बसलोय का खोटं सांगायचं। आणि त्याच्यानंतरच्या काळामध्ये काय त्या खासदारांनी आमची सुप्रिया माझी बहीण कशी बोलती तिथे सभागृहात, कधी या तिकडचे खासदार सभागृहात बोलले का, कधी बोलले का, कसे प्रश्न सुटणार बाबांनो त्या संदर्भात नाही। त्याच्यानंतर महादेव जानकरलाही आता फसवलं, त्याची माणसं म्हणत म्हणत त्यांचं चिन्ह देऊन उभी केली, ती म्हणला अरे माझी माणसं माझी, अरे कशाची तुझी माणसं, त्या महादेव जानकरांची पण माणसं फोडली, त्या सदाशिवराव खोत त्या खोताची पण माणसं फोडली, त्याच्यानंतर विनायकराव मेटे त्यांची पण माणसं फोडली, रामदास आठवले ते तर आठवतच बसले काहीच करणार, ती कविता म्हणून 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 काय, अरे कवितानी काय पोट बांधणार आहे, त्या गरिबाचे प्रश्न सुटणार आहे। कटणीचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान दिलं, कायदा दिला, सगळं काही दिलं, आणि तुम्ही ज्या बाबासाहेबांनी ज्या जातीवादी लोकांचा विरोध केला त्यांच्या दारामध्ये जाऊन मंत्रीपदा करता तुम्ही तिथे गेला, मंत्रीपदा करता ही अवस्था पाची त्यांच्या पक्षाची, आणि ते तर शिवसेनेवर म्हणले 50-50 आणि 40 वर्ष मुख्यमंत्री पद बदल होणार नाही,
124 वर गाडी थांबली, 124 ही 164 ठीक आहे, त्यांचा त्यांना लखला. आणि ही काय सांगायची, अरे 25 वर्ष यांच्या बरोबर राहिलो आमची सडली. अरे सडली तर कशाला चिटकायला गेला. असा भ्रष्टाचार त्या ठिकाणी चाललाय, परंतु दिव्वर स्वतःच ठेवायचं जाकू जाकू आणि दुसऱ्याचं वाकू वाकू बघायचं, ते असला धंदा चाललाय यांचा. याचा विचार तुम्ही करा. आणि खासदार पण तुमच्या शेजारचा घड्याळाचा उपा केलाय श्रीनिवास पाटलांचा. श्रीनिवास पाटलांची 10 वर्षाची कारकीर्द दाखवा. कसं काम झालं, जागपात झालं. आणि ज्या राजीनामा दिलेल्या खासदाराची कारकीर्द आठवा. आम्ही इतक्यादा साहेबांना सांगायचो, हे सांगायचे, मी सांगायचो. अहो यांची काही माणसं म्हणतात कि माझ्या दारात आंब्याचं झाड आहे. एक भिडे म्हणून गुरुजी ते सांगताय. आणि त्या आंब्याच्या झाडाला आंबा आला की एका महिलेने आंबा तो खाल्ला, तिला मुलगाच होतो. ते काय चेष्टा लावली, काय अंधश्रद्धा सांगताय. तुम्ही फसवताय ना लोकांना. बुवा बाजी काय 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 बुवांनी काय दिवे लावले हे आपण पाहिले. आमची जरूर भुमाई देवीवर श्रद्धा आहे, त्याबद्दल आमचं तुम्हत नाही. त्याच्यामध्ये यमाई देवी असेल, आमची अंबाबाई असेल, आमची तुळजाभवानी असेल, त्याबद्दल आपली श्रद्धा आहेच. जेजुरीच्या खंडोळ्यांना आपली श्रद्धा आहे, आपल्या पांडुरंगावर आपली श्रद्धा आहे. देवळीला आपण दर्शनाला तुकोबाच्या आणि माऊलीच्या जातो. हे आमचा वारकरी समाज अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करतो, त्याचा अभिमान आम्हाला. आणि हे सरकार आमच्या आर आर पाटलांनी वर्ध बिचारा बघत असेल, लवकर गेला आम्हाला सगळ्यांना सोडून, आम्हाला दुःख घेत नाही. पण त्यांनी डान्सबार बंद केली का? आमची तरुण पिढी चुकीच्या रस्त्याने जाऊ नये. टेंभुर्णीला, चौफुल्याला, पनवेलला, नारायणगावला कुठं कुठं होतं तिकडं जाऊ नये. आणि आम्ही मग ते टिकवलं. हे सरकार आल्यानंतर या सरकारने डान्सबार बंदी उठली. कोर्टामध्ये चांगला वकील द्यायला नको होता, त्याच्यातनं मार्ग काढायला नको होता. तुम्ही काय शिकवताय तरुण पिढीला, कुठल्या रस्त्याने घेऊन जाताय? पार त्यांचं वाटोळ झालं पाहिजे. अतिशय चांगलं ठिकाण आहे राजेंचं. तिथं पर्यटन आमच्या दीपकचं, राजेंचं पर्यटन केंद्र कसं होईल, टुरिस्ट लोक कशी येतील, टुरिझमला कशी चालना देता येईल, याबद्दलचा प्रयत्न त्या ठिकाणी चाललेला. मधी ती केसरी काय, आमचा अक्षय कुमार तिथं 3 महिने राहिला. अक्षय कुमार 3 महिने राहिला, त्या गावाला 25 लाख रुपये देऊन गेला. गेला की नाही? हा दिलं. तर हे सगळं चाललं, याचाही जरा जीप जडच झाली. जीप जड झाली होतो कधी कधी होतो. तर त्याच्यामुळं इथं आपली छत्रपती संभाजी ना चांगली संस्था, 400 कोटीच्या डिपॉझिट आहेत. आता मला कोणतरी सांगत होत, जर 400 कोटीचे डिपॉझिट असले तर 600 कोटीचा भ्रष्टाचार होईल का? तुम्हीच सांगा. म्हणजे जे आर आर आम्हाला सांगायचं, ती म्हैस व्यायला लागली पण म्हशीपेक्षा रिडकूच मोठं झालं. कस पुढील हो, म्हैस व्यायल्यावर रिडकू तिच्यापेक्षा मोठं निघत. फार तर 2 रेडकं निघतील हो, कधी कधी दोन तोंडाच पण निघत. पण ती बारकच असेल ना. हे जे काही चाललेलं आहे ना, निव्वळ शरद पवार, अजित पवार, 25,000 कोटीचा घोटाळा. अरे तपासा ना बाबा, जे व्यक्ती तिथं डायरेक्टर नाही, सभासद नाही, ठेवीदार नाही, कुठं बँकेमध्ये चेअरमन नाही, व्हाईस चेअरमन नाही, ही तरी सातारा जिल्हा बँकेत व्हाईस चेअरमन तसं साहेब ते तिथे कुठेच नव्हते. आणि असं असताना तुम्ही पवार साहेबांची ह्या वयात बदनामी करता. अरे जीवाचं राग करताय ते. या वयात देखील एखादं व्यक्ती म्हणले असते आता बाद झालं, बाकीच्यांनी पाहावं पण नाही. तरुण चेहरे पुढे आणलेत ना, धनंजय मुंडे तरुण चेहरा सरकारमध्ये. त्या शिवसेनेच्या प्रमुखांनी काय सांगितलं, 10 रुपयात थाळी. अरे मग 5 वर्ष काय झोपा काढल्या का? 10 रुपयात थाळी. त्यांनी 10 रुपयात थाळी म्हणलं की दुसरे म्हणले माझे 5 रुपयात 8 थाळी. लगेच म्हणलं माझं 1 रुपयात तपासणी.
अरे रुपयाला चहा मिळणार, रुपयाला काय तपासणार, काय तपासणार, बोट लावलं एवढंच तपासत बघ काय एक रुपयात काय मिळतं का, तुम्ही सांगा मला रुपयात काय मिळतं, पटत का तुम्हाला रुपयात तपासणी, कशाची तपासणी करणार ती तरी सांगा ना, आरोग्याची तपासणी, कुठलं आरोग्य कशाचं काय, हे निव्वळ बनवण्याचे धंदे, फसवण्याचे धंदे, दिशाभूल करून सगळ्या लक्षात ठेवा, सध्या दीपक नावाला फार डिमांड आहे, इथंही दीपक तिथंही दीपक चलती आहे सध्या दीपक, पण पवारच पण चलती बाळमतीत पवार सातारे पवार, ही अशी सगळी अवस्था आहे, ह्याच्यातला गमतीचा भाग जाऊ द्या, यांच्यावर असंच माग काढलं होतं 95 त्यावेळेस राजे अपक्ष आले होते, त्यावेळेस रुपयात झुणका भाकर 48 लाख नोकऱ्या, कशाची झुणका नाही भाकर नाही नोकऱ्या नाही, सगळं कुठं गेलं मातीत गेलं कळलं असत, हे अशा पद्धतीनं लॉलीपॉप हे असलं चोखून चोखून माणसं लॉलीपॉप करता करता वाट लागेल बाबांनो, अक्षरशः आया बहिणीची अवस्था वाईट आहे, कायदा सुव्यवस्थेचे बोजवारा उडालेले आहे, क्राईम कॅपिटल म्हणून त्या नागपूरची ओळख झालेली आहे, अक्षरशः एवढे मुर्दे पडतायत, खून पडतायत, चोऱ्या होत आहेत, दरोडे पडतायत की काही त्याच्यामध्ये लक्ष द्यायला कुणी तयार नाहीये, ही अवस्था तुमच्या माझ्या, आता पवार साहेब यांना पहिल्याला आम्ही तो बसवायचे, आम्ही बाजूला बसवायचो, बसा राजे राजे बसून बस, आणि आता परवा बघितलं की नाशिक नाशिक बस नाशिक, ही बाकीची पुढं ही बाबा लांब माग, अरे काय परवा तरी एक जण मी नाव घेत नाही, तिकडं ठाणे जिल्ह्यामध्ये सभा होती, ते तिथं गेले, त्यांचा मुलगाही गेला, त्यांना ला खुर्चीवर बसवलं नाही, शेवटी वैतागून तसेच निघून गेले, काही काहींना पब्लिकमध्ये बसवतात, पब्लिकमध्ये ज्यांना पवारसाहेबांच्या काळात पहिली लाईन मिळायची, पहिली आम्ही गडीभर मागं बसायचो पण ती पहिली, असू दे बा मोठी मोठी काय नाही, मोठ्याचं नुसतं मोठं असतं बाकी काय नसतं, त्याच्यामध्ये खरंच जर कुणी असेल तर तो सर्वसामान्य माणूस इथं असणारा तो शेवटचा माणूस आहे ना, तो त्या ठिकाणी जुळा, फक्त एक प्रश्न होता की उत्तर कोरेगाव तालुक्यातून युवकांची मोठी फळी आता निर्माण दिसते आणि सभेलाही युवक मोठे प्रमाणात उपस्थित होते, त्याबद्दल काय सांगताल थोडक्यात? संपूर्ण महाराष्ट्राचा विचार केला तर ह्या वेळेस पवारसाहेब ज्या पद्धतीनं महाराष्ट्रात फिरतायत, आम्ही सगळे फिरतोय, त्याच्यात लोकसभेच्या निवडणुकीच्या तुलनेमध्ये युवकांचं सपोर्ट हा आघाडीला मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी दिसून येतोय, त्याला कदाचित हेही कारण असावं की साहेबांच्यासारख्या व्यक्तीला ज्या पद्धतीनं मधल्या काळामध्ये दुरान्वय देखील संबंध नसताना जे काही नोटीस वगैरे काढली आणि त्याच्यातनं महाराष्ट्रातल्या तरुणांना की हे साहेबांच्याच बाबतीत असं वागतायत तर बाकीच्यांचा काय विचार होईल, असं हे सगळं झालेलं असल्यामुळं तरुणांचा उत्साह तरुणांचा जोश हा मोठ्या प्रमाणावर आहे, त्याच्यावर निश्चितपणे ह्यावेळेसचा निकाल हा चांगला लागेल अशी मला खात्री आहे। आरोप कशाही होऊ द्यात, त्याच्या संदर्भात 5 वर्ष आता त्यांचंच सरकार होतं, 5 वर्ष त्यांच्या सरकारने त्या ठिकाणी काय केलं, आम्ही आमच्या काळामध्ये वसना वांगणं आम्ही लोकांनी सुरू केली, त्याला निधी आम्ही लोकांनीच दिला, मग मी असेल रामराजे असतील शशिकांत शिंदे असतील त्याच्यामुळे त्यांच्या म्हणण्याला काही अर्थ नाही, 5 वर्षात त्यांनी कुठलं कुठलं काम केलं संपूर्ण महाराष्ट्राचं ह्याची एखादी नोट पेपर नोट त्यांनी त्या ठिकाणी ठेवा म्हणजे लोकांना कळेल। आपल्या बरोबर कोरेगाव पंचायत समितीचे उपसभापती संजय नाना साळुंके आहेत, काय मत व्यक्त करतात, पहिली सभा ही महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची आता पिंपुडे बुद्रुक येथे संपन्न झाले, त्याबद्दल सभापती उपसभापती काय मत व्यक्त करतात ते आपण जाणून घेऊया। नाना नमस्कार, काय सांगताल तुम्ही, पहिलीच ही आता प्रचार सभा महाराष्ट्राचे दस्तूर खुद्द माजी उपमुख्यमंत्री यांनी घेतली, तर त्याबद्दल तुम्ही काय सांगताल? आज माननीय आमचे आमदार दीपकराव चव्हाण यांच्या प्रचारानिमित्त महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांनी आज उत्तर कोरेगावची प्रचाराची पहिली सभा, जिल्ह्यातली पहिली अजितदादांची सभा आज पिंपळे बुद्रुक येथे घेतली,
ते सभा घेण्यामागचं उद्दिष्ट आमचं हेच होतं की ह्या शासनाने 5 वर्षात आमच्या उत्तर गावातल्या एकाही गावात एकही विकासकाम केलं नाही, आणि ते लोकांना पटवून देण्यासाठी व त्यांनी पाण्याची जी माणसांची आमच्या दिशाभूल केली ती लोकांना अजितदादांच्या मार्फत समजावी. राज्य बँकेचा घोटाळा असेल, ईडीची चौकशी असेल, ह्या सर्व गोष्टी ह्या जनतेसमोर दस्तुरखुद्द आमच्या उपमुख्यमंत्री दादांच्या मार्फत लोकांना समजावेत म्हणून आम्ही अजितदादांची आज पहिली सभा घेतली. तरी आता पिंपळमध्ये सर्वात मोठा तरुणाई वर्ग आता या सभेत दिसून आला, तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? आज जो तरुण वर्ग ह्या सभेत दिसून आला त्याला कारण एकच आहे की मूळचं अजितदादांवरती प्रेम, आणि आत्ता जे ह्या सरकारने ना विनाकारण पवारसाहेबांना त्रास द्यायच्या उद्देशानं जी ईडीची चौकशी लावली ते प्रमुख कारण तरुणाई उत्स्फूर्त व्हायचं हे प्रमुख कारण आहे. उत्तर कोरेगाव तालुक्यामधील सर्वात मोठी आत्ता पहिली प्रचारसभा पिंपळे बुद्रुक येथे घेण्यात आली, त्या संदर्भात आत्ता आपल्याबरोबर काही युवक वर्ग आहे, युवक वर्ग उत्स्फूर्तपणे या प्रचारसभेत दिसून आला, तर आपल्याबरोबर या युवक वर्गांचे प्रतिनिधित्व करत असताना काही युवक आहेत, काय सांगतात ते आपण त्यांच्याकडून ऐकू. काय सांगताल तुम्ही, युवक आता मोठ्या प्रमाणात या प्रचारसभेत महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री यांनी प्रचारसभा जी घेतली आता पिंपळे बुद्रुक येथे, त्यात मोठ्या प्रमाणात युवक वर्ग दिसून आला, त्याबद्दल तुम्ही काय सांगताल? मुळातच 1999 साली राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाची स्थापना झाल्यानंतर सातारा जिल्ह्यानं पक्षाला भरपूर काय दिलं आणि भरभरून प्रेम पवारसाहेबांवर केलं. ज्यावेळी आपण तरुणाईचा विषय हाताळतो मुख्य म्हणजे तरुणाईला काय हवं आहे, तर हाताला रोजगार हवा आहे, आणि गेल्या 20 वर्षांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून आघाडी सरकारच्या माध्यमातून आपल्या आजूबाजूला म्हणजे उत्तर कोरेगावच्या आजूबाजूला शिरवळ असेल, वाई असेल, सातारा असेल, या ठिकाणी ज्या MIDC झाल्या ते MIDC माध्यमातून तरुणांना रोजगार उपलब्ध झाला, आणि या रोजगारामुळे अनेकांची कुटुंबे वसली गेली, त्यामुळे प्रामुख्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे आज तरुण वर्ग झुकत आहे.